सुरुवातीलाच नवी मुंबईतून एक ब्रेकिंग बातमी समोर येते आहे. नेरोळ सेक्टर 6 मध्ये इमारत कोसळली. नेरोळ मध्ये 3 मजली इमारत ही कोसळली आहे. यामध्ये 7 जण हे गंभीर जखमी झालेत. कुटुंबियांना बाहेर काढण्याचं काम हे सुरू आहे. तर नेरोळ मध्ये ही 3 मजली इमारत कोसळली असून नेरोळ सेक्टर 6 मध्ये ही इमारत कोसळली आहे. यामध्ये 7 जण हे गंभीर जखमी झालेत. तर या ठिकाणी अडकलेल्या कुटुंबियांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. नवी मुंबईतून ही बातमी समोर येते. नेरोळ सेक्टर 6 मध्ये इमारत कोसळली असून 3 मजली ही इमारत होती. ही दृश्य आपण पाहतोय. 3 मजली इमारत कोसळली आहे. 7 जण गंभीर जखमी झालेत. अग्निशमन दल या ठिकाणी आलेलं आहे. बचाव कार्य सुरू आहे. कुटुंबियांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. तर ही दृश्य आपण थेट पाहतोय. नेरोळ येथील ही दृश्य आहेत. मदत कार्य सुरू झालेलं आहे. नेरोळ सेक्टर 6 मध्ये ही इमारत कोसळली आहे. 7 जण हे गंभीर जखमी झालेत. तर या इमारतीमध्ये जे कुटुंबीय अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. ॲम्ब्युलन्ससुद्धा या ठिकाणी बोलावलेली आहे. अग्निशमन दलसुद्धा थोड्याच वेळात येईल आणि मदत कार्य सुरू होईल. इमारतीमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्याचं काम हे युद्धपातळीवर सुरू आहे. तर एक धक्कादायक बातमी नेरोळ येथून समोर येते आहे. नेरोळमध्ये सेक्टर 6 मध्ये ही इमारत कोसळली आहे. दरम्यान ही इमारत का कोसळली याची माहिती थोड्या वेळात समजेल. तर नेरोळ सेक्टर 6 मध्ये ही इमारत कोसळली असून यामध्ये 7 जण हे गंभीर जखमी झालेत. 3 मजली इमारत होती आणि या इमारतीमध्ये जे कुटुंबीय राहत होते त्यांना बाहेर काढण्याचं काम हे सुरू आहे. ॲम्ब्युलन्स या ठिकाणी बोलावलेली आहे. तसेच युद्धपातळीवर मदत कार्य सुरू आहे. तर ही थेट दृश्य आपण पाहतोय. इमारत कोसळल्यानंतर या ठिकाणी मदत कार्य सुरू झाले. अग्निशमन दलसुद्धा आलेलं आहे आणि या इमारतीमध्ये जे कुटुंबीय अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम हे युद्धपातळीवर सुरू आहे. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी विकास मिरगणे आपल्यासोबत जोडलेले आहेत. विकास मिरगणे यांच्याकडून आपण माहिती घेऊच. मात्र नेरोळ सेक्टर 6 मध्ये ही दुर्घटना घडलेली आहे. 6 मध्ये ही इमारत कोसळली आहे. 3 मजली इमारत होती. नेरोळ सेक्टर 6 मध्ये ही इमारत कोसळली आहे. या दुर्घटनेत 7 जण हे गंभीर जखमी झालेत. तर या इमारतीत जे जे कुटुंबीय अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. युद्धपातळीवर काम सुरू आहे. ॲम्ब्युलन्स या ठिकाणी आलेली आहे. सोबतच अग्निशमन दलाकडून सुद्धा मदत कार्य सुरू झालेलं आहे. इथल्या आजूबाजूचे लोकसुद्धा मोठ्या संख्येने इथे जमले असून त्यांच्याकडून सुद्धा होईल त्याप्रमाणे ते मदत कार्य करतायत. या इमारतीत जे कुटुंबीय अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम हे युद्धपातळीवर सुरू आहे. आजूबाजूचे नागरिक या ठिकाणी जमलेले आहेत आणि ते सुद्धा या इमारतीत जे कुटुंबीय अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम करतायत. 3 मजली ही इमारत होती त्यामुळं या इमारतीत जे कुटुंबीय अडकलेले आहेत त्यांनासुद्धा बाहेर काढण्याचं काम हे युद्धपातळीवर सुरू आहे. 7 जण मात्र गंभीर जखमी झालेले आहेत. ॲम्ब्युलन्स या ठिकाणी बोलावलेली आहे. सोबतच आजूबाजूचे नागरिकसुद्धा मोठ्या संख्येने जमलेले असून त्यांच्याकडूनसुद्धा मदत कार्य सुरू आहे. नेरोळ सेक्टर 6 मधील ही दुर्घटना आहे. नेरोळ सेक्टर 6 मध्ये ही 3 मजली इमारत कोसळली आहे. दरम्यान आतापर्यंत यात 7 जण हे दुर्दैवीपणे गंभीर जखमी झालेत. तर जे जे कुटुंबीय या इमारतीमध्ये अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम हे युद्धपातळीवर सुरू आहे. ही आपण थेट दृश्य पाहतोय. नेरोळ सेक्टर 6 मधील ही इमारत का कोसळली नेमकं कारण काय आहे या संदर्भातील माहिती आपले प्रतिनिधी देतीलच. मात्र नेरोळ सेक्टर 6 मध्ये ही इमारत कोसळली आहे. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी विकास मिरगणे आपल्यासोबत जोडलेत. विकास, ही नेमकी दुर्घटना कधी घडलेली आहे आणि ही इमारत कोसळण्याचं नेमकं कारण काय आहे? आतमध्ये किती कुटुंबीय राहत होते? नेरोळ सेक्टर 6 मध्ये जी इथे तुळशी भवन फ्लॅट नंबर 313 इमारत जे विंग आहे ते मजले काही मजले कोसळले. संबंधित माहिती प्रशासन आता महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी दाखल झालेले. दर्शन दरबार सेक्टर 6 मागचे ही इमारत आहे. याच्या मागे साधारणपणे 3 मजले कोसळल्याची प्राथमिक माहिती आपल्याला समजते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ही इमारत कोसळून आजूबाजूला महानगरपालिका सिडको प्रशासन तिथे दाखल झालेलं आहे. अद्याप याच्यामध्ये कोण जखमी अद्याप माहिती मिळू शकली नाही, परंतु ही इमारत कोसळलेली आहे. जगदीश, विकास, ही इमारत किती मजली होती आणि या इमारतीमध्ये किती कुटुंबीय राहत होते?
अद्याप परंतु माहिती मिळाली नाही, परंतु तिथे सेक्टर 6 मध्ये जे नेरो विभागामध्ये आहे तुळशी भवन म्हणून मोठे फ्लॅट आहे, त्याच्यामध्ये साधारणपणे 8 ते 9 मजली इमारत असू शकते. त्या संदर्भामध्ये अद्याप माहिती आली नाही, परंतु याच्यामध्ये जर अनेक प्रशासनाकडून किंवा या संदर्भात अजूनही आकडेवारी मिळालेली नाही आपल्याकडे. जी मात्र विकास आता मदत कार्य कशा प्रकारे सुरू आहे? महानगरपालिकेचे प्रशासन आणि सिडको प्रशासन आता पोहोचलेलं आहे, संबंधित प्रशासनाकडून माहिती घेण्याचं काम सुरू आहे आणि काही विभागाचे अधिकारी व डॉक्टर सुद्धा पोहोचलेले आहेत. या संबंधित इमारतीमध्ये कोण लोक होते, साधारणपणे 9:30 ते 10:30 आसपास ही घटना घडलेली आहे. जी विकास, या संदर्भातील अधिक माहिती घेतच राहू, तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल. तर नवी मुंबई येथील नेरूळ सेक्टर 6 मध्ये ही इमारत कोसळलेली आहे, दुर्घटना घडली आहे, 3 मजली इमारत कोसळली आहे, 7 जण गंभीर जखमी झालेत तर कुटुंबियांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. या इमारतीमध्ये जे अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम हे युद्धपातळीवर सुरू आहे. पालिका प्रशासन सिडको प्रशासनाचे अधिकारी या ठिकाणी जमलेले आहेत, त्यांच्याकडून युद्धपातळीवर हे काम सुरू आहे. सोबतच आजूबाजूचे नागरिकसुद्धा या मदत कार्यात हातभार लावत आहेत. नेरूळ सेक्टर 6 मध्ये ही इमारत कोसळली आहे, इमारतीचा स्लॅब कोसळला आहे, यामध्ये 7 जण हे गंभीर जखमी झाले. तर या इमारतीमध्ये जे कुटुंबीय अडकलेले आहेत, जे आतमध्ये अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे, युद्धपातळीवर काम सुरू आहे. नेरूळ सेक्टर 6 मध्ये इमारतीचा स्लॅब कोसळलेला आहे आणि 3 मजली ही इमारत होती, तिचा स्लॅब कोसळला आहे, यामध्ये 7 जण हे गंभीर जखमी झालेत. युद्धपातळीवर मदत कार्य सुरू आहे. पालिकेचे पालिका प्रशासन असेल, सिडको प्रशासन असेल, याकडून मदत कार्य हे युद्धपातळीवर सुरू झालं आहे. या इमारतीमध्ये जे कोणी अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम हे सुरू आहे. आतापर्यंत 7 जण हे गंभीर जखमी झालेत. काही कुटुंबीय, काही नागरिक या इमारतीमध्ये अडकलेत, त्यांना बाहेर काढण्याचं काम हे सुरू आहे. तर ही थेट दृश्य आपण पाहतोय नेरूळ सेक्टर 6 मधील इमारत कोसळली, या ठिकाणी ॲम्ब्युलन्स बोलावलेली आहे. सिडको प्रशासन, पालिका प्रशासन, नवी मुंबई पालिका प्रशासनाकडून मदत कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. इमारतीचा स्लॅब कोसळल्यानं ही दुर्घटना घडली, यामध्ये 7 जण हे गंभीर जखमी झाले. 3 मजली इमारत होती, इमारतीचा स्लॅब कोसळल्यानं ही दुर्घटना घडली असून 7 जण हे गंभीर जखमी झालेत. तर या इमारतीमध्ये जे कुटुंबीय अडकलेले आहेत, जे नागरिक अडकलेले आहेत, त्यांना बाहेर काढण्याचं काम हे युद्धपातळीवर सुरू आहे. पालिका प्रशासन आणि सिडको प्रशासनाकडून हे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. इमारतीमध्ये जे कोणी अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. कोणतीही मोठी दुर्घटना होऊ नये यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत. तर नेरूळ सेक्टर 6 मध्ये ही इमारत कोसळली, 7 जण जखमी झालेत आणि या इमारतीमध्ये जे अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम हे युद्धपातळीवर सुरू आहे. पालिका प्रशासन सोबतच सिडको प्रशासनाचे कर्मचारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याकडून या इमारतीमध्ये अडकलेल्या कुटुंबियांना सुखरूप बाहेर काढण्याचं काम हे सुरू आहे. ॲम्ब्युलन्ससुद्धा घटनास्थळी दाखल झालेली आहे. जे जखमी आहेत त्यांच्यावर उपचार करण्यासाठी या ॲम्ब्युलन्स या ठिकाणी आलेली आहे आणि या ठिकाणी जे कुटुंबीय या इमारतीमध्ये अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम हे सुरू आहे. नेरूळमध्ये 3 मजली इमारत ही कोसळली आहे. नेरूळ सेक्टर 6 मध्ये ही इमारत कोसळली आहे, यामध्ये 7 जण हे गंभीर जखमी झालेत तर कुटुंबियांना बाहेर काढण्याचं काम हे सुरू आहे. नेरूळ सेक्टर 6 मध्ये ही इमारत कोसळून ही दुर्घटना घडली आहे, 7 जण हे गंभीर जखमी झालेत तर या इमारतीत जे कुटुंबीय अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम हे युद्धपातळीवर सुरू आहे. पालिका प्रशासनाचे कर्मचारी सोबतच सिडको प्रशासनाचे कर्मचारी या घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून या इमारतीत जे अडकलेत त्यांना बाहेर काढण्याचं काम हे युद्धपातळीवर सुरू आहे. नेरूळ सेक्टर 6 मधील ही दुर्घटना आहे, इमारत कोसळलेली आहे, याविषयी अधिक माहिती घेऊच. मात्र सध्याच्या माहितीनुसार 3 मजली इमारत होती, 7 जण हे गंभीर जखमी झालेत, तसेच मदत कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.